स्वराज्य अध्यक्ष माननीय फुगड़े साहब, सचिव पाठक साहब, आमचे मित्र देवानंद जोशी साहब, मैडम काले साहब, आजचे प्रमुख वक्ते जोशी मैडम, सर्व ज्येष्ठ सदस्य, सर्व प्राध्यापक वृंद, टीचिंग एंड नॉन टीचिंग स्टाफ आणि माझ्या विद्यार्थी बंधु आणि भगिनींनो, मी परवाच 12 तारखेला स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या दिवशी एक व्याख्यान आपल्या कॉलेजमध्ये दिलेलं होतं आणि हे मी माझं खूप मोठं भाग्य समजतो की परत 48 तासांनी मला परत स्वामी विवेकानंदांवर बोलायची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. कारण स्वामी विवेकानंद हे नाव आज जगाच्या पाठीवर जितके अरबो लोक जन्माला आले असतील जगाच्या निर्मितीनंतर त्याच्यामधलं एक खूप मोठं टॉपचं नाव आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आणि स्वामी विवेकानंदांवर चर्चा करणं किंवा त्यांचे विचार आपण समजावून घेणं ही गोष्ट तर मुळातच खूप मोठी आहे असं मला वाटतं. मित्रांनो, आपण अगदी लहानपणापासून अनेकशा गोष्टी वाचल्या असतील, साहित्य वाचलं असेल स्वामी विवेकानंदांच्या विषयीचं, पण मी अगदी 2-4 मुद्द्यांना फक्त स्पर्श करणार आहे कारण माझ्या नंतर काळे साहेब सखोल बोलतीलच. सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या स्वामी विवेकानंदांनी सांगितल्या त्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनेच सांगितलेल्या आहेत असं मला जास्त करून वाटतं. सर्वप्रथम, व्हॉट आर द पॅरामीटर्स ऑफ गुड पर्सनॅलिटी? नॉलेज, कॅरेक्टर, ह्या ज्या गोष्टी आहेत पर्सनॅलिटी मधल्या, की नॉलेज काय असतं, ज्ञान कसं मिळवायचं. स्वामी विवेकानंदांचे जे गुरु होते ते स्वामी रामकृष्ण परमहंस, त्यांच्या मठामध्ये जेव्हा त्यांचं शिक्षण सुरू होतं तेव्हा स्वामी विवेकानंदांना बरेचसे प्रश्न पडायचे की ईश्वर असतो का, वेदर गॉड इज देअर, परमेश्वर आहे का, आहे तर मग तो बोलत कसा नाही. आपण मंदिरात गेलो, मस्जिदमध्ये गेलो, गुरुद्वारात गेलो किंवा अजून चर्चमध्ये गेलो, कुठे कोणत्याही धर्मासाठी उपयुक्त पडेल असं नॉलेज जनरेशनचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं. त्याला कुठल्याही मर्यादा नाही आहेत साहित्याला. स्वामी विवेकानंदांनी जे लिहिलंय ना ते जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात कुठल्याही जातीत आणि कुठल्याही धर्माने वाचू शकतात आणि ते अंमलात आणू शकतात, इतकं चौरंगी लिखाण स्वामी विवेकानंदांनी केलंय असं मला वाटतं. तर त्यांचा मूळ प्रश्न हा होता की ईश्वर असेल तर मग तो कुठे आणि मग तो बोलत का नाही. व्हाय डू नॉट गॉड रिस्पॉन्ड टू अस, आणि ही रिस्पॉन्स, व्हॉट इज द सिस्टम ऑफ रिस्पॉन्स ऑफ गॉड, बरोबर. मग त्यासाठी कर्मयोगाची एक संकल्पना स्वामी विवेकानंदांनी मांडली. त्यांनी राजयोग, प्रेमयोग, भक्तियोग, हां त्यानंतर कर्मयोग, असे अनेक योगांवर त्यांनी लिखाण केलं. परवा सुद्धा मी बोललो की 138 पानांचं कर्मयोग नावाचं पुस्तक आहे. 138 तुम्हाला वाचायला 1.5-2 तास खूप झाले, फक्त 2 तासात तुम्ही वाचून पूर्ण करू शकता. आणि मी हे सांगतो की त्या 138 पानांचं अंमलबजावणी जर मी माझ्या जीवनात करत असेल असं कोणताही व्यक्ती म्हटला जगाच्या पाठीवरचा कुठलाही, तर त्याचा हात धरण्याची हिंमत अख्खं जग करू शकत नाही. इतकं स्ट्रॉंग लिटरेचर स्वामी विवेकानंदांनी त्याच्यात लिहिलं आहे कर्मयोगामध्ये. आणि कर्म हे कशाशी संबंधित आहे, तर थिंक गुड, विश गुड, डू गुड अँड गेट गुड, बरोबर. आपण एखाद्या शेतामध्ये जसं धान्य पेरतो, आपल्याला गहू उगवायचा असेल तर आपल्याला गव्हाचं बी पेरायला लागेल, आपल्याला मका उगवायचा असेल तर आपल्याला मक्याचं बी पेरायला लागेल. पण जर आपण एखादं तण पेरलं तर त्याच्यात गहू येईल का, नाही, त्याच्यात तणच निर्माण होईल. त्यामुळे मनुष्याचं जे कर्म आहे ते सत्कर्म असेल, चांगलं कर्म असेल, तर त्याच्यापोटी जे आविष्कार निर्माण होतात ते खूप मोठे असतात. आणि जी लोक वाईट काम करतात, इतरांना त्रास देणं, दुखावणं, ओके, ह्या सगळ्या गोष्टींमधनं इतर लोकांना जो त्रास होतो तो त्रास कुठेतरी घुमऱ्या घेऊन त्याच माणसाकडे परत येत असतो असं थोडंसं हिशोब कर्मयोगामध्ये मांडलेलं दिसून येतो. आणि जसं मी बोललो की ईश्वराविषयीच्या संकल्पना, तर ईश्वर हा कर्मामध्ये आहे, तो व्हॉट यू कॅन डू बेस्ट इन युअर लाईफ दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कोण काय करतंय ह्याची तुलना आपल्या स्वतःशी करत बसण्यापेक्षा आपण चांगलं काय करू शकतो ह्याचा सतत विचार करत राहणे म्हणजे तुमची चांगल्या कर्मयोगाच्या दिशेने वाटचाल होईल असं मला सांगावं असं वाटतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, नेव्हर ड्रीम टू बी द रिचेस्ट पर्सन ऑफ द वर्ल्ड बट ऑलवेज ड्रीम टू बी द ग्रेटेस्ट पर्सन ऑफ द वर्ल्ड.
जगामधला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होण्याचं स्वप्न बघण्यापेक्षा तुम्ही सर्वश्रेष्ठ होण्याचं स्वप्न बघा. आणि सर्वश्रेष्ठ जर व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींवर खूप मोठा विजय मिळवावा लागेल. नॉलेज असेल, कॅरेक्टर असेल, तुमचं पर्सनल लाईफ असेल, एव्हरीथिंग इन युअर ओन लाईफ, यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आणि तेव्हाच तुम्ही सर्वश्रेष्ठ होऊ शकता. सर्वश्रेष्ठ होण्यासाठी खूप काही त्याग करावा लागतो, समाजासाठी इतरांसाठी खूप काही करावं लागतं. जो व्यक्ती प्राणी पक्षी आणि मनुष्य हे प्रत्येकजण ईश्वराचं एक लेकरू याचं समजून त्याच्यावर प्रेम करतो तो खऱ्या अर्थाने सर्वश्रेष्ठ झाला असं म्हणता येतं. त्यामुळे आपल्या आजूबाजू असलेल्या प्रत्येक गोष्ट, नॉट ओनली ह्युमन बीइंग्स, पशु पक्षी प्राणी जरी असतात तरी सुद्धा त्यांच्यावर आपण प्रेम करणं गरजेचं आहे. हा इतका मोठा विचार आहे कर्मयोगामध्ये. माणसांना तर आपण मदत करतोच, आपल्या मित्रांना, शेजाऱ्यांना, पण आपल्या सोबत हे जे लिव्हिंग क्रिएचर्स आहेत जगाच्या पाठीवर, या सगळ्यांविषयी सहानुभूती बाळगणं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची आस्था असणं. तुम्ही एखादं झाड जरी लावलं ना, एक झाड तुम्ही आयुष्यात लावलं तर तुम्हाला इतकं समाधान मिळेल की ते झाड वाढताना तुम्ही बघा, पर्यावरणाच्या दृष्टीने एक छोटस काम जर तुम्ही केलं तर त्याच्यातनं किती मोठा आविष्कार निर्माण होतो ह्याचा विचार तुम्ही करा. बरेचसे सायन्सचे सुद्धा विद्यार्थी आहेत, त्यांना ह्या गोष्टीचं जास्त जाण असेल असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. दुसरी गोष्ट कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे चरित्र. चरित्र काय असावं आणि चांगलं चरित्र म्हणजे काय आणि वाईट चरित्र म्हणजे काय. चांगलं चरित्राची मी एक तुम्हाला एक घटना सांगतो स्वामी विवेकानंदांच्या लाईफमधली. तुम्ही जाणकार आहात, यू आर स्टुडंट्स हॅव्हिंग एज ऑफ मेजॉरिटी, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल ही घटना. ज्यावेळी ते शिकागोमध्ये परिषदेला गेले होते, सर्व धर्माची जी परिषद शिकागोला होती, जसं पाठकनाथ साहेबांनी सांगितलं आताच, जिथे ते बोलले ऑल माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, बंधू आणि भगिनींनो, हा विचार खूप मोठा होता की विश्व बंधुत्वाची संकल्पना स्वामी विवेकानंदांनी मांडली. युरोपियन असेल, इंग्लिश असेल, आफ्रिकन असेल किंवा कुठलाही एशियन असेल, हा आपला बंधू आहे, ती आपली भगिनी आहे. नॉट ओनली इंडियन्स, आय एम नॉट हिअर टू टॉक अबाउट माय ओन कंट्री, बट आय एम हिअर टू टॉक अबाउट द होल वर्ल्ड. म्हणजे विश्व धर्माच्या संकल्पनेचा पुरस्कर्ता म्हणून स्वामी विवेकानंद पुढे आले. And that was the biggest thing. Okay. तर चरित्र काय असतं? युरोपमध्ये फिरत असताना बरेच वेळेला स्वामी विवेकानंदांना अडचणी येत गेल्या. दुसरा देश होता, चलन परकीय चलन होतं, पैशांच्या अडचणी निर्माण झाल्या. तर ह्या सगळ्या प्रवासात त्यांना एक महिला भेटली, अतिशय सुंदर युरोपियन महिला होती ती. स्वामी विवेकानंद तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते संन्यासी होते. आणि त्या महिलेने असं म्हटलं की तुम्ही खूप सुंदर आहात आणि मला तुमच्याशी लग्न करायची इच्छा आहे, तर तुम्ही माझ्याशी लग्न कराल का प्लीज. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे फक्त एखाद्या स्त्रीने पुरुषावर प्रेम करणं किंवा पुरुषाने स्त्रीवर प्रेम करणं हे नुसतं प्रेम नाही, तर प्रेमामध्ये अनेक प्रकार असतात. आईने मुलावर केलेलं प्रेम हे सर्वश्रेष्ठ असतं. तू माझी आई हो, मी तुझा मुलगा होईल आणि तू माझ्यावर प्रेम कर, ते मला ऍक्सेप्टेबल आहे. याला म्हणायचं चरित्र. कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन द डार्क, असं टेनिस यांनी म्हटलंय. चरित्रासंबंधीच्या गोष्टी त्या बऱ्याचशा कळत नाही इतर लोकांना, पण मी असं म्हणतो की स्वामी विवेकानंदांचं जे चरित्र होतं ते एखाद्या सूर्यासारखं होतं. सूर्य जसा उगवतो ज्याला कोणाची भीडभाड नसते किंवा कोणाच्या परवानगीची गरज नसते, आणि जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा सुद्धा त्याला कोणाच्या परवानगीची गरज नसते, असं सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ ज्या व्यक्तीचं चरित्र असतं त्याला आपण सर्वश्रेष्ठ कॅरेक्टर, गुड कॅरेक्टर इन द वर्ल्ड असं आपण म्हणू शकतो. तिसरी गोष्ट स्वामी विवेकानंदांनी सांगितली, अंधश्रद्धा. अंधश्रद्धा, सुपरस्टिशियस, हाऊ सुपरस्टिशियस वी आर टुवर्ड्स आवर रिलीजन, आवर कास्ट, दॅट इज रिअली अ मॅटर ऑफ रिसर्च ऑन आवर पार्ट. आपण काय करतो, किती करतो, त्याच्यातनं काय आउटपुट आहे, या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. अंधश्रद्धेमुळे पिढ्या पिढ्या मागे जातात. तर विज्ञानवादी दृष्टिकोन असणं गरजेचं आहे हा सुद्धा विचार स्वामी विवेकानंदांनीच मांडलेला होता. ही हॅज एम्फसाइज द सायंटिफिक
revolutions which are expected to be done in the coming times हे त्यांनी त्याच वेळेला सांगितलेलं होतं. आम्ही अंधश्रद्धा ही तिसरी गोष्ट झाली. चौथी गोष्ट आपण युवा दिन म्हणून साजरा करतो स्वामी विवेकानंदांची जयंती. कशासाठी? की स्वामी विवेकानंद राईट स्टार्ट टू एंड ही वॉज युवा ओनली. ते तरुणच होते. तरुणपणातच त्यांनी सगळ्या गोष्टींचा आविष्कार निर्माण केला. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल की ट्रेनमध्ये जात असताना ते एक पुस्तक वाचत होते आणि त्या पुस्तकात वाचलेले एक एक पान ते फाडत होते. कारण असं की त्या प्रत्येक पान एकदा वाचलं की ते त्यांचं तोंडपाठ होत होतं. आता तुम्ही म्हणाल हाऊ इट इज पॉसिबल, तर ते शक्य आहे. एक हजार वेळा शक्य आहे. तुम्ही एक का हजार पानं तोंडपाठ करू शकता. ते कशामुळे होतो? तर मेडिटेशनमुळे होतं. मेडिटेशनची जी संकल्पना आहे खूप सुंदर पद्धतीने स्वामी विवेकानंदांनी सांगितले. स्वामी विवेकानंदांनी 10 ज्ञानखंड लिहिले. रामकृष्ण मठाकडनं ते प्रसारित केले जातात. 150-200 रुपये किमतीत एवढा मोठा संच 10 ज्ञानखंडांचा मिळत होता. आता सुद्धा थोडीफार किंमत वाढली असेल त्याची, पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ते घ्या, वाचा. जेव्हा तुम्हाला सुट्ट्या असतील, तुम्हाला वेळ असेल तेव्हा वाचा. तुम्हाला जीवन कळेल. तुमचं करिअर तर होणारच आहे. काही ना काही तर तुम्ही बनणार आहात. व्यावसायिक बनाल, सायंटिस्ट बनाल, एखाद्या मोठ्या पदावर जाल, नोकरी कराल, हे सगळ्यांनाच करायचं हो. पण व्हॉट शुड बी लाईफ? व्हॉट शुड बी आयडियल लाईफ? एक आदर्श जीवन कसं असावं हे जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर तुम्ही ते ज्ञानखंड वाचा. दॅट सेगमेंट्स आर अवेलेबल इन 2-3 लँग्वेजेस, हिंदी, मराठी, इंग्लिश. दोज हू वॉन्ट टू रीड इन इंग्लिश दे कॅन प्रिफर इंग्लिश, नो प्रॉब्लेम इज देअर. यू कॅन गेट दॅट बुक्स. 5-10 रुपयात स्वामी विवेकानंदांचं कुठलंही पुस्तक तुम्हाला मिळतं. मग तुम्ही वाचताय का ते? आर यू रीडिंग दॅट? हा खरा मोठा प्रश्न आहे माझा तुमच्या सर्वांसाठी, की तुम्ही खरोखर ती पुस्तकं वाचताय का? तुम्हाला इंटरेस्ट आहे का? आणि नसेल तर तो घ्या. ॲज आय टोल्ड दॅट लिटरेचर डू नॉट हॅव एनी बाउंड्री ऑफ कास्ट अँड रिलिजन्स. यू प्लीज रीड इट and you try to design your own life in such a way that you will be an ideal person in this world. लक्षात घ्या, सामान्य माणूस आणि कुत्र्यामध्ये काय फरक असतो माहिती आहे? फक्त कुत्र्याला बोलता येत नाही आणि माणसाला शेपूक नसते. ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सामान्य माणसामध्ये कुत्र्यामध्ये काही फरक नसतो. कारण विचार, भावना सगळ्या गोष्टी सेम असतात. मी माझं घर, माझ्या 4 भिंती, माझी बायको, 2 पोरं संपलं विषय. आईबाप नको, भाऊ बहीण नको, शेजारी नको, मित्र नको, कोणी नको. आपण इतका मर्यादित विचार करतो. लक्षात घ्या, तुम्हाला असामान्य व्हायचं असेल तर तुम्हाला मोठं व्हावं लागेल. तुम्हाला जगाच्या कल्याणाचा विचार करावा लागेल. आणि जगाच्या कल्याणाचा विचार तुमच्या डोक्यात कधी येईल? जेव्हा तुम्ही यशस्वी असाल, जेव्हा तुमचं पोट भरलेलं असेल, तुमचे खिसे भरलेले असतील, तेव्हा तुम्हाला ते सुचेल. अन्यथा तुम्हाला ते सुचणार नाही. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही असामान्य होण्याच्या दृष्टीने वाटचाल करा. मी जरा स्पष्ट बोलतो, मला माफ करा, रागवू नका माझ्यावर. पण दिस इज नीडेड. अनलेस अँड अंटिल यू आर पॉवरफुल, यू कॅनॉट बिकम द पर्सन हू कॅन हेल्प अदर्स. स्वामी विवेकानंद सेड, उठा माझ्या वीर युवकांनो, जागे व्हा आणि एक महान कार्य करण्यासाठी तुम्ही जन्माला आले आहात हे लक्षात असू द्या. सो दिस इज व्हॉट द थिंग ही स्प्रेड आउट. इतरांसाठी, इतरांचा थोडासा विचार केल्याने किंवा इतर लोकांना थोडीशी मदत केल्याने तुमच्या हृदयामध्ये ती गोष्ट 1000 सिंहांचं बळ प्राप्त करून देत असते. तर तुम्ही हा अनुभव घेतलाय का की मी स्ट्रॉंग आहे आणि मी कोणातरी काहीतरी मदत करतोय? बघा तुम्हाला त्याच्यात किती सॅटिस्फॅक्शन मिळेल. आणि त्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग व्हा. दॅट इज व्हॉट द बेसिक थिंग ही हॅज लेड डाऊन, की तुम्ही स्ट्रॉंग व्हा आणि तुम्ही इतरांसाठी काहीतरी करा. तर मला वाटतं या युवा दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आला. मी खरोखर आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आपल्या सर्वांचे आभार पण मानतो, सर्व विद्यार्थ्यांचे, स्टाफचे, सर्व आपल्या मैत्रिणी परिवाराचे, की इतक्या चांगल्या कारणासाठी आपण इथे जमलो आहोत. फक्त हा कार्यक्रम संपताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक रेझोल्युशन असावं की आता मी बदलणार आहे. म्हणजे मला बदलायची गरज आहे किंवा नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. आपण काय आहोत हे त्या व्यक्तीलाच माहिती असतं, तो सोडून दुसऱ्याला माहिती नसतं. लक्षात घ्या, इतरांना इम्प्रेशन असतात आपल्याविषयी, बट व्हॉट आय एम दॅट आय नो माय सेल्फ. देर आर मेनी ट्रूथ इज द वन मोर थिंग दॅट हॅज बीन लेट डाऊन बाय स्वामी विवेकानंद, की जगामध्ये किती काही उद्या, तुम्ही किती भूकंप उद्या, वॉर उद्या, काही उद्या, पण शेवटी विजय हा सत्याचा होतो. त्यामुळे यू बी ऑलवेज विथ ट्रूथ,
That is what the one more thing he has emphasized in his literature. आणि बऱ्याच वेळेला चांगल्या माणसांना जे चांगलं करायचं काम करत असतात त्यांना समाजातल्या काही समाज कंटाळ्यांकडून त्रास पण दिला जातो. ही तितकीच खरी गोष्ट आहे, मला मान्य आहे. पण स्वामी विवेकानंद म्हणतात की जर एखादा मनुष्य निस्वार्थी भावनेने एखादं काम करत असेल राष्ट्रासाठी, तर सशस्त्र हातांनी आलेले हजारो लोक, लाखो लोक त्या एकट्या निशस्त्र हाताला हातांनी आलेल्या माणसापुढे झुकतात आणि निशस्त्र हातांनी आलेला माणूस त्या सगळ्यांचा पराभव करू शकतो. इतकी ताकद सत्यामध्ये असते. आणि त्यासाठी तुमचं स्वतःचं जे काम आहे ते इतकं प्युअर आणि डिग्निफाईड असलं पाहिजे की त्याच्यातनं तो आविष्कार निर्माण होईल. स्वामी विवेकानंद म्हणतात, राष्ट्र टिकवायचे असेल तर राष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा राष्ट्रनिष्ठ असला पाहिजे. इफ यू हॅव टू प्रोटेक्ट द नेशन, एव्हरी सिटीजन ऑफ दॅट कंट्री मस्ट बी लॉयल टू दॅट नेशन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही मला सांगा, आज इस्रायल सारखा देश म्हणतो वी डोंट नीड अन आर्मी, एव्हरी पर्सन इन आवर कंट्री इज अ सोल्जर, एव्हरी सिटीजन इज अ सोल्जर. इस्रायल पॅलेस्टाईन मधलं वॉर जेव्हा चालू होतं गाझापट्टीवर, प्रत्येक माणूस इस्रायल मधल्या घरातनं निघून बॉर्डरवर जातो, आर्मीला सांगतो माझ्याकडे जा, माझी मदत पाहिजे का, मी तयार आहे, आय एम रेडी टू डाय फॉर दिस कंट्री. दिस इज अन ॲटिट्यूड. आपल्याला वॉर करायला जायचा नाही आहे तो बोध घेऊ नका. ह्या उदाहरणार्थ मला हे सांगायचंय की आपण करू शकतो का ते. एखादी घटना आपल्या आजूबाजूला घडत असेल, एखादा मोठा ऍक्सिडेंट झाला, भांडण तंटे झाले आपल्या गावामध्ये गल्लीमध्ये, आपण पहिलं काम एक करतो, पहिले सगळे दारे खिडक्या बंद, आत्म लॉक, बाहेर लाग मला तिकडं आहे का नाही आपली ही प्रवृत्ती आहे का नाही सांगा. नसेल तर नाही म्हणा, मग मला आनंद होईल. पण आहे ही आपली प्रवृत्ती आहे. माझं म्हणणं हे की आपण काय करतोय समाजासाठी, वी आर सोसायटी, आपल्याला कोणी काय आणून देणार नाहीये. आपण बदलायचं हे सगळं. रस्त्यावर एखादा अपघात होत असेल, तुम्ही गाडी थांबवा, उचला त्या पेशंटला आणि त्याला ऍडमिट करा. सगळे कायदे आता बदललेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय की तुम्ही जर अपघात झालेल्या व्यक्तीला मदत करत असाल तर कोणताही कायदा तुमच्यावर कारवाई करू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो की ते तुम्ही चांगलं काम करा. गर्दी होते, लोक थांबतात, चौकशी करतात आणि निघून जातात. दिस शुड नॉट बी अवर कल्चर. आपली संस्कृती हे आपल्याला शिकवत नाही, आपण ते करायचं नाही. रस्त्यावर अपघात झाला असेल, कुठेही काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही पहिलं त्या पेशंटला मदत करा. एखादा सोशल प्रॉब्लेम निर्माण झाला तर लोक रस्त्यावरून सरकारी वाहनांची मोडतोड करतात, काचांवर दगड फेकतात. अरे बसचा काच फोडला तर नुकसान सरकारचं आहे का? नाही. सरकार टॅक्सने वसूल करेल तुमच्याकडून. आज तुम्ही एक काच फोडा जिथे 10 रुपये टॅक्स आहे, सरकार म्हणेल भरा 15 रुपये. खिशातून सरकार काढणार नाही, त्याचा त्रास हा नागरिकांनाच होतो शेवटी. त्याच्यामुळे ज्या नॅशनल असेट्स आहेत, सरकारी मालमत्ता आहेत, त्या जपणं, त्या स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या स्वामी विवेकानंदांच्या लिटरेचरमध्ये दिलेल्या आहेत. पण जोपर्यंत आपण ते वाचत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. आणि वाचणं एक गोष्ट आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये करणं ही दुसरी गोष्ट आणि ती अत्यंत महत्वाची. काही काही लोक खूप चांगले रीडर्स असतात, वाचतात, 2 दिवस त्यांच्यावर प्रभाव असतो आणि तिसऱ्या दिवशी ते विसरून जातात. हे होता कामा नये. जी गोष्ट वाचली त्या गोष्टीला अंडरलाईन करा आणि मनाशी पुनगाठ बांधा की आजपासून मी हे पाळणार. लक्षात घ्या, रेझोल्युशन करणं सोपी गोष्ट आहे. तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो आणि थांबतो, जास्त वेळ मी घेणार नाही तर बोलणार म्हणून. एक व्यक्ती जातो मंदिरामध्ये, यात्रेला जातो, भगवान श्रीकृष्णाचं मंदिर असतं आणि त्या मंदिरामध्ये सगळे लोक नवस बोलत असतात, रेझोल्युशन करत असतात. आणि तिथे तो व्यक्ती असं म्हणतो की मी खूप लोकांना परमेश्वरा काय काय दिलेलं आहे पण आता मला त्रास होतोय, अनडिझर्विंग पीपल माझ्याकडनं खूप पैसे वगैरे घेऊन गेले, त्यांना आय एम अनहॅपी, त्यामुळे मी आजपासून दान करणार नाही, 1 रुपया मी कोणाला दान करणार नाही, हा माझा संकल्प. तो परमेश्वराला हात जोडतो आणि तिथनं निघतो. त्याच्या पुढे एक मुलगा येतो छोटासा गंध आणि ती तार घेऊन, है ना, आपण बघितलं असेल मंदिराच्या बाहेर असं गंध गंध लावतात आणि मग त्याला 1 रुपया द्यायचा, अशी सिस्टम असते बऱ्याच ठिकाणी. तर तो मनुष्य म्हणतो बाबा मला तू ते गंध लावू नको, मी काही पैसे तुला देणार नाही. तरी तो जबरदस्ती लावतो. मग तो मनुष्य म्हणतो की बाबा मी तुला पैसे देणार नाही म्हणजे नाही. तो म्हणला नंतर द्या. मग तो मनुष्य म्हणतो ठीक आहे बाबा. तो खूप मागे लागला म्हणतो तू माझ्या घरी येऊन घेऊन जा.
तो माणूस घरी जातो, एक वर्षाने तो मुलगा ज्याने गंध लावलेला असतो त्या माणसाच्या घरी येतो, तो अत्यंत श्रीमंत मनुष्य असतो। त्याचा मुलगा बाहेर खेळत असतो, तो म्हणतो बाबा आहेत का? तो म्हणतो आहे बाबा। मग तो मुलगा आज जाऊन सांगतो, तो एक मनुष्य एक रुपया मागायला आलाय आणि त्याने सांगितलंय की त्याने तुम्हाला गंध लावला होता अशा अशा मथुरेच्या मंदिरामध्ये। तो मनुष्य म्हणतो त्याला सांग की मी आजारी आहे, मी भेटू शकत नाही। तो मुलगा गंध लावणारा दोन दिवस त्याच्या दारात बसून राहतो। मग परत तो मुलगा छोटा मुलगा त्या माणसाचा म्हणतो बाबा एक रुपयासाठी तुम्ही काय एवढं तरसवताय, ह्या काय प्रकार आहे, तुम्ही एवढे श्रीमंत आहात एक रुपया देऊ शकत नाही का तुम्ही? पण विषय संकल्पाचा असतो, त्यांनी परमेश्वराला हात जोडून सांगितलेलं असतं की आजपासून मी हे करणार नाही आणि म्हणून त्याला ते करायचं नसतं। प्रश्न एक रुपयाचा नव्हता। तो मुलाला सांगतो तू त्याला सांग माझे बाबा गेले, मुलगा जाऊन त्याला सांगतो बाबा गेले बाबा। मग तो गंधवाला म्हणून गेले का ठीक आहे, मग मी आता त्यांना खांदा देऊनच जाणार, मी हलतच नाही म्हणला, बोलो तुझे सगळे नातेवाईक, सगळे नातेवाईक बोलवतात, आप्तेष्ट येतात, पूर्ण तिरडी तयार होते, स्मशानात जायची तयारी होते, तो बाबा आपला पडलेला असून त्याला ठेवतात, बाकीच्या नावावर हा आता ऑलरेडी गेलेलाच आहे डिक्लेअर झाले म्हणजे, आणि स्मशानात घेऊन जातात। मग त्या जसं हिंदू धर्मामध्ये असतं लाकडा चिता रचलेली असते त्या चितेवर ठेवतात। मग तो मनुष्य तो मुलगा त्याच्या बाबांच्या कानाजवळ म्हणतो आता तरी उठा, अहो जाणतील लोक आता तरी उठा म्हटले काय करताय? तो माणूस म्हणतो लाव रे तू लाव आग लाव, दे म्हणला पाणी दे मला मला आग लाव संपलंय माझं तू काळजी करू नकोस। आणि तो मुलगा पाणी फिरवल्यानंतर त्या चितेला अग्नी देतो आणि जशी चिता भडकते अग्नी भडकतो तसा तो गंध लावली गंधवाला जो मुलगा असतो तो चितेमध्ये उडी घेतो, श्रीकृष्णाचं रूप तयार होतं आणि त्याला कडेवर उतरून बाहेर घेऊन येतो। तो म्हणतो माझ्या समोर संकल्प करणारे मी अर्गो लोक पाहिले, भक्त पाहिले, पण असा भक्त पाहिला नाही की ज्यांनी संकल्प केला आणि त्या संकल्पासाठी स्वतःचं जीवदान त्या माणसाने जीव देण्याची तयारी केली आणि म्हणून मी तुला कडे उठून या ठिकाणी आणलेलं आहे, तू जिंकलास आणि मी हरलेलो आहे। मित्रांनो, माणसामध्ये इतकी ताकद असते की त्याने जर ठरवलं की मी हे करायचंय तर ती गोष्ट तो करू शकतो। फक्त आपला आपल्या इंद्रियांवर ताबा पाहिजे, हीच गोष्ट सगळ्यात महत्वाची जी तुम्हाला मेडिटेशनकडे घेऊन जाईल आणि मेडिटेशनमधनं ह्या पुढच्या सगळ्या गोष्टींचा आविष्कार होत असतो हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं। एवढंच मला बोलायचं होतं, मी सरतेशेवटी आयोजकांचे मैत्रेय परिवाराचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।